नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राइब करा, सिद्धांत ऐका, आनंदी निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद। जे संत नाही परमार्थातलं ज्यांना अक्षरही कळत नाही, आकार परमार्थाचा आहे, आयुष्यभर आपण अशा साधू पुढे झुकतो, काय उपदेश करणार आहे तुम्हाला, काय सांगणार आहे ते? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे तुमचं आणि आमचं दुर्भाग्य असतं, ज्याला परमार्थातलं काहीच कळत नाही तिथं झुकावं लागतं, तिथे बसावं लागतं। हे जीवन आहे, हे दुर्भाग्यपूर्ण जीवन आहे। पण जिथं येतं ते साधू संत हातात ब्रह्म देत नाही, हातात देव देत नाही। त्यांचं म्हणणं असं आहे, मुलाला शाळेत जाण्यासाठी सर्व तयारी आई करू शकते, जेवणाचा डबा, पुस्तकं, कपडे सगळं देऊ, पण तिथं गेल्यानंतर जे शिकायचं आहे ना ते मुलालाच शिकावं लागतं। प्रवचनं ऐका, कीर्तनं ऐका, ज्ञानेश्वरीचं श्रवण करा, नायमात्मा प्रवचने न लभ्या। शास्त्रकार सांगतात, ऐकून ह्या गोष्टी प्राप्त होत नाही जीवनामध्ये, त्या करायला लागतात। ऐकणं याच्याकरता असतं की नेमकं करायचं काय याचा अंदाज आला पाहिजे, पाऊल टाकायचं कसा परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा कसा, हे कळायला पाहिजे म्हणून आपल्याला जायचंय। याच्याकरता पहिली जी गाईडलाईन आहे, पहिली जी सूचना आहे, पहिली जी विचारसरणी, ती ज्ञानेश्वरी निगाथ्याच्या माध्यमातून आपल्याला मिळते। पण कृती आपल्यालाच करावी लागते। संत सांगतात पण कृती आपल्याला करा, संत तुम्हाला तयार करून देतील, परमार्थ असा आहे, परमार्थ तसा आहे। पण ज्यावेळेस परमार्थामध्ये उतरू त्यावेळेस भजन आपल्यालाच करावे लागेल, आशीर्वादाने नाही, कष्ट आपल्याला करावे लागतील, जीवन आपल्याला जगावं लागेल। ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचे अर्थ कळत ते कळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तेव्हा ते विचार आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतील। याला म्हणतात साधना। साधना म्हणजे जंगलामध्ये जायचं, कोणाशी बोलायचं नाही, मौन ठेवायचं आणि दिवसभर बस, याला साधना नाही। साधना शब्दाचा अर्थ आहे, आज इतकं मिळालेलं आहे उद्या अजून मिळालं पाहिजे, साधना आहे। साधना शब्दाचा अर्थ असा नाही बरं, जी लोक पैसे कमवतात ते साधनाच आहे। आमच्या परमार्थिक लोकांना अनेक वेळा सांगितले, दुकानदार लोकांकडे पहा, सकाळी 7 वाजता दुकान उघडतात, रात्री 10 वाजेपर्यंत दुकानावर बसतात, ही साधना आहे बरं। सकाळी 7 वाजता जो माणूस दुकानावर बसलेला आहे रात्री 10 वाजेपर्यंत 13-14 तास पैसे मिळवण्यासाठी तो साधना करतो, लक्षात येते ना? 13 एका दिवसाच्या 24 तासापैकी तुम्ही थोडा गणित करा, रोज 10 तास जरी तो दुकानावर बसत असला तरी एका दिवसामध्ये 10 तास, 10 दिवसाला 100 तास, एका महिन्यामध्ये 300 तास पैसा मिळवण्यासाठी बसलेला असतो। 300 तास कधी कुठल्या माळकऱ्याने 300 तास ज्ञानेश्वरी वाचली महिनाभर? कशा करतात ज्ञानेश्वरी महाराजांनी कृपा करावी, कशा करता जगद्गुरु तुकोबारांनी आपल्यावर कृपा करावी, कधी इतका? आणि हे मी तुम्हाला एक महिन्याचं गणित सांगितलं, तुम्हाला 10-10, 15-15 वर्षाची दुकानं असतात म्हणजे काय झालं? ही वैद्यकीय मंडळी सुद्धा, डॉक्टर मंडळी असं सकाळी पासून संध्याकाळी, काही काही ब्रँचेस असे आहेत त्याला टाईमच नाही, दुपारी 2 असो नाही तर 4 असो, उठलं की सेवा करावीच लागते, अन्न पचलेलं असतं, झोप अर्धवट असते, काही सांगता येत नाही, दिवस श्रीमंती अशी येतच नाही, रात्र त्यात घालावी ते दिवस घालावं लागतं। तसं परमार्थ एक स्वतंत्र विश्व आहे, त्याच्याकरता वेळ हा द्यावाच लागतो, त्याच्याकरता प्रयत्न करावाच लागतो। पुढचा टप्पा आपण एक दोन अभंगानंतर पाहू। नवीन श्रोते आहेत, 10 मिनिटाचा मध्यंतर आपल्याला दिला जातोय, पाय मोकळे करून या, थोडंसं विचार ह्यालतील, थोडा अवघड विचार आहे।
पण तो हळूहळू कधी अशा शब्दावर सिद्धांतावर आपल्याला विचार करण्याची वेळच आलेली नाही, त्यामुळे थोडा प्रारंभिक अवस्थेमध्ये त्रास होतो थोडासा। विचारावर नियंत्रण हे मानवी जीवनाची सगळ्यात मोठी विचारत। आजपर्यंत जेवढे संशोधन झालेली आहेत, जेवढी उत्क्रांती झालेली आहेत, सगळं विचारामुळे झालेली आहे। भारतामध्ये जी दर्शनं प्रसिद्ध आहेत, भक्तिशास्त्र आहेत, वेदवाङ्मय आहेत, विचारसरणी आहेत, ही सगळी विचारातून जन्माला येतात। तो आहे मानतो का नाही मानतो देवाला हा वेगळा भाग आहे, पण विचार कशाचा करतो याला जास्त महत्त्वाचा आहे। एक जीवन भोगाच्या दिशेने गेलेलं आहे, प्रवाहित जीवन, कधीच काही विचार करत जीवनामध्ये, येईल तसा दिवस नेत होतो। आज कसं जगायचं याचा विचार त्याच्या जीवनामध्ये असतो, उद्याचा विचार जीवनामध्ये नसतो। आणि विचार सरणी जी भगवंताने आपल्याला दिलेली आहे, वैचारिक पात्रता जी आपल्याला दिलेली ती जास्त महत्त्वाची मानली जाते। मग विचाराची कक्षा वेगळ्या असतील, विचाराची पद्धत वेगळी असेल, आणि तुमचं आमचं जे जीवनाचं स्थैर्य आहे ते फक्त विचारामुळं आहे। क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधु। विचार करणं अत्यंत गरज। तुकोबारांनी इतकी उदाहरणं दिलेली गाथ्यामध्ये, एक छोटंसं गोड उदाहरण आहे कसा विचार असतो। तेल आणण्याकरता एक सामान्य माणूस गेला, तुकोबारांनी जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श केला आहे बरं का। मी तुम्हाला काल हा शब्द सांगितला होता की साधू हा त्यागी असतो, अरसिक नसतो। त्याला सगळ्या विषयाची जाण असते, सगळे विषय त्याला माहिती असतात, आणि तुकोबारांचं फार बारीक निरीक्षण आहे व्यवहारामध्ये। गेला बिचारात, जो तेल विकणारी बाई होती त्याच्याबरोबर याचे भांडणं झाले, वादावरून झाले असतील, मालाच्या भावावरून झाले असतील, जोरात भांडणं झाले। घरी आल्यानंतर जेवढं तेल होतं ना तेवढं पण त्यांनी ओतून दिलं, आणि घरात येऊन रुसला। त्याला विचारलं की काय झालं बाबा, कशा करता रुसला तो। नाही, तेलनिशीन माझं भांडण झालेलं आहे, आणि आजपासून ठरवलं तेलच खायचं नाही। कसा विचार कसा असेल? तुकोबारा तो माणूस भेटला म्हणून तुकोबारा अभंग लिहून ठेवला, तेलनिशी रुसलाय वेडा। त्याला वेडा शब्द वापरला बरं, तेलनिशी रुसलाय वेडा, रागे कोरडे खातो बेडा। राग आला आणि ते कोडच खायला सुरुवात केली, नाही खायचं असं। तेल न खाल्ल्यामुळे तिच्या बिचारीचं काही जाणार आहे का? तुम्ही या जीवनाला रुसलात किंवा जगावर तुम्ही नाराज झालात, काय घेणं पडले कोणाला? एक दोन मिनटं विचारतील, दोन तीनदा विचारतील, लक्षात आलं की नाही येईल जागेवर। हे विचार करण्याची पद्धत आहे। एकदा रस्त्याने जगद्गुरु तुकोबारा चालले, कसे विचार असतात पहा ना। घर कसं फुटतं याचे दोन अभंग तुकोबारांनी लिहून ठेवलेले, आणि त्यांना तो प्रत्यक्ष संवाद ऐकायला मिळालेला आहे बरं का। आता रस्त्याने तुकोबारा निघाले असतील, कुठेतरी ऐकलं असेल, संध्याकाळची वेळ असते तुकोबारा कीर्तनात, त्या काळात काही वाहनं वगैरे नाहीत, आणि इतकं सुंदर अभंग लिहून ठेवलेलं आहे। एका कुटुंबामध्ये एका घरात राहणारी मंडळी फुटते कशी एकत्र, कारण की एकोपा जर असला ना तर काम लवकर होतं। चार पाच मंडळी एकत्रित असली तर कोणी दोन गेले, दोन गावातून आले, एकाने एक काम सांभाळलं, एकटंच माणूस असला तर सगळंच करावं लागतं, त्याला कामाने दमतो माणूस। एकत्रित राहण्यामध्ये कामाची विभागणी असते, आणि सगळ्याला जीवन जगायला वेळ असतो। पण ती जुनी पद्धत होती। पण आता हे घर फोडायचं म्हटल्यानंतर मग संध्याकाळी तो नवरा घरी येतो। तुकोबारांनी फार सुंदर लिहिलेले आहे। आल्यानंतर त्यांची पत्नी रडायला लागते, एका खुलीमध्ये दोघं जण बसलेले आहेत पती पत्नी, आणि रडत असताना नवरा विचारतो काय झालं तुला। ती सांगते काय सांगावं तुम्हाला, मी आजपर्यंत काही तुमच्या घराविषयी बोलले नाहीत। त्या घरातली सूर आहे बरं काही, पण बोलताना एवढं अंतर नवरा बायकोमध्ये राहतं। मी आजपर्यंत तुमच्या घराविषयी काही बोलले, ते घर कोणाचं आहे? तिने कधी आपलं मानलंच नाही।
आपण त्या घरातले सून झालो म्हणजे ते आणि मी भिन्नच आहेत. तुमची आई अशी म्हणते, तुमचे वडील असे म्हणतात, तुमचा भाऊ असा म्हणतो. अरे पण तू कोण आहेत? लग्न झाल्यानंतर तुझं जर आडनाव बदललेलं आहे, तुझं जर जीवन बदललेलं आहे, आज काही विषय राहिलेला नाही त्या गोष्टीचा, पण तो अंतर कायम राहतं त्याच्यामध्ये. आणि मग काय नेमकं काय झालं? तिने असे डोळ्यात पाणी वगैरे आणून अगदी व्यवस्थित बोलणं चालणं करून मग ते सांगते, काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही एकदा घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना, ही लोकं माझे एवढे हाल करतात. भांडे धुण्यापासून, कपडे धुण्यापासून. आता ती कपडे कोणाचे धुती ती? भांडे कोणाचे घासते? शब्द लक्षात, आपल्यातलेच ना. एक अभिमान, तुम्ही काही हॉटेलमध्ये जाऊन भांडे घासत नाहीत, कोणाच्या घरात जाऊन भांडे घासत नाहीत, तुमच्याच घरातले कपडे असतात, तुम्ही धुता ते, त्याच्यासाठी तुमचं लग्न आहे. पुढे त्याच्यावर तक्रार काय करायची? पण हा जरा वेगळा प्रसंग आहे. तुम्ही गेल जाता आणि मला किती त्रास होतो तुमच्या परस्पर, काय सांगायचं? सगळे भांडे मलाच धुवावे लागतात, सगळे कपडे मी. आणि तुम्ही या घरासाठी जे कष्ट करतात ना, माझ्या मुलांना नीट पाहत नाहीत. आता आजी आजोबा नातूला नीट पाहत नाही असं कसं शक्य आहे का? तिचं सांगणं आहे ते अभंगातून, अभंग फार गोड आहेत. आणि पाहत नाहीत मला जे हाल होतात, घरामध्ये सगळं दुधाभाव चालतो, हिरा वेगळं मानतात, मला वेगळं मानतात, ती त्यांच्याजवळची, ही त्यांच्याजवळची, मुलांना काही चालत नाहीत. आणि रडून रडून ती असं सगळ्या नवऱ्याला सांगते. तिला ते पश्चाताप होतो नवऱ्याला की माझ्या परस्पर घरात एवढं चालतं. तुकोबारायचा शब्द वापरतो बरं का? आणि आपल्यातलेच तुकोबार आहेत म्हणून काही शब्दाचा राग बांधू नका. असं रडून सांगितल्यामुळं त्याच्या मनावर एवढा परिणाम होतो, त्या परिणामाचा विचार कसा असतो तो सांगितला त्याने. तुका म्हणे केला रांडेने गाढव, म्हणजे तो नव्हता अगोदर बरं का? आणि मनासवे धाव घेतलीस, तुकोबारायचा शब्द. आणि मग तो तिची समजूत कशी काढतो? कामाचा अंकित कांते ते प्रार्थित होका तो दूषित. तू काही चिंता करू नकोस, सकाळी उठून वेगळा निघेन वाहतो तुझी आन निश्चयस, तुझी शपथ आहे. म्हणजे गाथा शब्दाचा अर्थ फार बोजड असतो असं मला येऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय. सगळे व्यवहार, सगळे सिद्धांत त्यात आहेत. सकाळी उठून वेगळा निघेन, रात्र होऊ दे फक्त, सकाळ झाल्याबरोबर मी भांडण करतो घरामध्ये आणि वेगळा संसार करतो. आता ती काही बोलत नाही, पुन्हा विचारतो काय झालं तुला? नाही वेगळं निघून काय फायदा, सोनं चांदी तर तिकडच आहे. नुसतं मोकळं घर घेऊन काय करणार आहे मी? मग ते अगदी समजून सांगतो, तुझ्या बांगड्या करील, मंगळसूत्र वेगळं करील, सगळं सगळं सगळ्या पद्धतीने सांगते. जगद्गुरु तुकोबार हे म्हणतात, सुखी होता आई बाबाच्या छायाछत्राखाली. शब्द ऐकले दुसऱ्या दिवसापासून सगळंच करावं लागतं जीवनामध्ये. विचारसरणी बदलली, विचारसरणी नाही असं नाही, माझा शब्द नीट ऐका. दुःख हे जीवनामध्ये येतच, एकत्रितपणाचे फायदे आहेत. एकत्रितपणामध्ये आज इमानदारी राहिलेली नाही. जुन्या काळातला प्रसंग असायचा, सगळं घर जगायचं असं, आनंद सगळे घ्यायचे, आनंदासाठी सगळं जीवन. उत्सव असलं कुणी तर उत्सव होतो. मुंबईला श्रीमंताची माणसं मरतात महाराज, ॲम्ब्युलन्स बोलावी लागते, खांदेकरीच नसतात कुणी. पण मिळणार कसं काय? सगळ्यांनाच खाल्लेलं असते, खांदेकरी येणार कुठून महाराज? तिथे कळवून सुद्धा देत नाही काय काय, एकदम समाप. खेडेगावामध्ये असं नाहीत महाराज, खेडेगावातलं प्रेम फार वेगळं आहे. मुलगा मुंबईला असला, म्हातारा जर गेला असला, येण्याची वाट नाही पाहत. खूप यायला वेळ असला, गाव त्याचा मुलगा होतो, आगणी देतात त्याला. आणि सगळा व्यवहार तो न यायच्या अगोदर सगळा पूर्ण करतात, रागवत नाही तिथे. त्याला असं वाटत नाही की आपण नसल्यामुळं काही अडचण निर्माण झाली. प्रेम आहे खेडेगावातलं, विचार आहे. जरी त्रास होत असला भावकीचा, तरी कुठेतरी माणसं एकत्रित आहे. वेदामध्ये असं वाक्य आहेत महाराज, पुमान पुमांसा परिपात विश्वदा,
प्रत्येक माणसाला माणसाची गरज आहे. वेदाचं वाक्य बरं, प्रत्येक माणसाला माणसाची गरज आहे. तो त्यागी असेल, भोगी असेल, विचारवान असेल, पण सगळं जीवन माणसाचं माणसासाठीच आहे. एक शिव्या देत असेल म्हणून जीवनातला माणूस कमी नाही करताय. दोन माणसं दुसरे जोडावे लागतात, दोन माणसं जोडले, तीन माणसं, ही माणसंच जीवनाच्या सुखदुःखाला कारणीभूत असतात. देत असतील धोका, होत असेल थोडासा त्रास, पदराला थोडासा खार लागत असेल, कमवलं कोणासाठी? कळते का? कमवलं कोणासाठी? जे काही कमवतो आपण ते खर्च करायचं नसेल तर काही जाताना वर नेता आलं असतं तर बरं झालं असतं माझ्या मते. जेवढा बंगला बांधलाय, जर एखाद्या वेळेस अशी जर काही भगवंतानी सोय केली असती, जेवढं तुम्ही कमवलेलं आहेत तेवढं घेऊन जायला परवानगी, तरी आपल्या मुलाला सुद्धा खाली काही ठेवलं नसतं. नेता येत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे, कारण सगळं गबाळ घेऊन मग वर गेला असता. येतो बाबा, एवढं सगळं कमवून आणलेलं आहे मी, वर जर काही पंचायत आली तर हे सगळं मी खालूनच घेऊन येतो. होत नाही असं जीवनामध्ये. वाटण्यासाठी जीवन आहेत. ग्रहण एका बाजूने केलं जातं आणि एका बाजूने असे वाटलं जातं. अन्नदान म्हणजे काही फार सामान्य बाब नाही आहेत महाराज. जशी जशी शहरी संस्कृती वाढत चाललेली आहेत, सगळं दुःख असं वाढत चाललेलं आहे. तुमच्याकडे काही कसं आहे मला माहीत नाही, पण पुण्याची तर मुंबईची वाईट परिस्थिती. खेडेगावातली माणसं जर पुण्याला आपल्या नातेवाईकांना भेटायला आले तर पुण्यातला स्वभावच वेगळा आहे. तुम्ही जसे भेटायला गेलात ना, ते तुमच्यात एकच चहा पिणार, आणि तुम्ही भेटायला आल्यानंतर म्हणा तुम्ही चहा पिऊन आलाच असाल. म्हणजे डबल चहा प्यायला काय, मला सांगा ना तुम्ही संपत्तीचं काय करणार आहे? जेवायच्या वेळेला गेला तर ते उलटे म्हणतात, आपलं सगळ्यांचं जेवण झालंच असेल, मी जरा जेवण करतो. संपत्ती घरामध्ये जेवण, अन्नदान. तुकोबारांचे फार गोड शब्द आहेत, नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाची उपकार तरी करा. अरे माणूस आपल्या घरामध्ये आलेला आहे, पाण्याला पैसा लागत नाही. आलेल्या माणसाला पाणी देणं आपलं कर्तव्य आहे, आणि आलेल्या माणसाला जर पाणी मिळालं तर आत्मा शांत होतो. ती शांती नंतर मग कशा करता आला ते विचारा. शहरात नाही असं, जेवणही नाही, पाणीही नाही. त्यांना खेडेगावातले सज्जन माणसं नाही लागत, त्यांच्यासारखेच हरामखोर असले तर काम चालतं. आपली खेडेगावातली मंडळी बुजरी असते, जरा लाजळू असते, भूक लागलेली असली तरी. आणि त्याच्यात सगळ्यात वाईट खोड, अजून तुम्हाला कल्पना नाही त्या संस्कृतीची, पत्नी नवऱ्याला विचारते संध्याकाळी किती पोळ्या करू, किती खाणार, आता भुकेला काही अंदाज आहे का? मग तो सांगतो दीड खाईल. बघा आत्ताच विचार करून सांग. म्हणजे आवं जावं हा प्रकार राहिलाच नाही काही. एवढी चांगली संस्कृती झाली तिकडे शहरातली, काही एकमेकाला आदर, प्रेम हे आदरातून प्रगट होतं. आदर म्हणजे सन्मान नाही आहे, माझा शब्द नीट आहे का? तुम्ही तुमच्या मुलाशी जर आवाजावं बोलाल तर तो आदर आहे, प्रेम आहे. आरतुर बोललं म्हणजे काही अंगाला छिद्र पडत नाही, पण तुम्ही कोण आहात याचं प्रतीक त्या भाषेतून कळत. ज्ञानोबर आहे तुकोबरांची भाषा अशी गोड आहेत महाराज, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हे बोलताना असं गोड वाटतं कानाला. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. बोलणं, शब्द, शब्द फार मोठं भांडवल आहेत महाराज. चांगलं बोलता तरी आलं पाहिजे ना, वाणी तर वळली पाहिजे ना. म्हणून खेडेगावाच्या बाबतीमध्ये वेगळं असतं. हा हलकट माणसाच्या घरामध्ये जर हलकट पाहुणा झाला ना, बरोबर ताळेबंद व्यवहार होतो. हा चहा प्यायच्या टायमाला गेला पुण्यामध्ये एखाद्या चांगल्या घराण्यामध्ये, ते विचारतात चहा पिऊन आलाच असाल. नाही नाही, चहा पिऊन यायचा काही प्रश्नच नाही, कारण की प्रवासातून आलोय. पोहे होईपर्यंत चहा घ्यायला हरकत नाही. आता ती पण पार्टी समोरची बरोबर नसते,
तो चहा द्यायची इच्छाने हा पुढे म्हणतो पोहे होईपर्यंत चहावर चालेल. तो पुढे विचारतो महाराज पोहे आम्हा तर जेवणाला वेळच असेल ना. जेवणाला वेळच असेल मग आता त्याच्या डोक्यामध्ये पुढे म्हणजे हा जेवायला थांबतोय म्हटल्यानंतर मुकामाचा सुद्धा अवघडच प्रश्न आहे. आता मग तो विचारतो कसं काय काय नाही उद्याचं रिझर्वेशन आहे त्यामुळे उपाशी पुटी काही झोप येणार नाही त्यामुळे संध्याकाळचं सकाळचं आपल्याकडेच महाप्रसाद आहे. श्रीमंती काही कामाचे नाही जर तुम्हाला अवधारी अंतकरणाने देता येत नसेल उदाहरण अंतकरणाने देता येत नाही काय फायदा मला सांगा ना तुम्ही किती आज 400 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबायाला ज्ञानोबरांच्या समाधीला 700 वर्षाहून पुढे झालेले आहेत. किती अन्नदान होतं महाराज त्यांच्या नावाने कधी कल्पना केली तुम्ही? ज्यांना अन्न मिळालं नाही त्यांच्या नावाने अन्नदान होत. तुकोबायांची बीज 2 लाख लोक जेवतात कोणी कोणाकडून पैसा घेत नाही. ज्ञानोबरांच्या पुण्यतेला 4-4.5 लाख लोक आळंदीमध्ये येतात पंक्तीच चालू असतात. 700 वर्षानंतर त्यांच्या नावाने अन्नदान. आपलं वर्ष श्राद्ध होतं का नाही शंका आहे. एक पंगत नक्कीच आहे टेन्शन घेऊ नका 10व्याला निश्चित अन्नदान होणार. दारुडे असेल नाही तर कसाही असेल 10वा केल्याशिवाय सुटका नाही. काय कसलं काय जीवन काय जगलात काय तुम्ही? माणसं कमवता नाही आली जीवनामध्ये प्रेम कमवता नाही आलं देव कमवला नाही संतांचा आशीर्वाद कमवला नाही कमवलं काय जीवनामध्ये? दारू पिलात अखाद्य खाल्लं तुम्ही काय केलं काय जीवनामध्ये? कशा करता जन्माला आलं? ते मृत्युलोके भूयभार भूता मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. मृत्युलोकावर भार आहे फार शब्द गोड आहेत बरं का. काही काही उपयोग काही कमवलेलंच नाही कोणावर उपकार केलेले नाही कोणाशी नीट बोललेला नाही. जगद्गुरु तुकोबायांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे महाराज तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसभुसी धुळी जायचा. जुन्या काळातला प्रसंग आहे ना. तरुण पोरं बघा तुम्ही चालताना असे ते कपडे त्यांचं स्टाईल चालण्याचे सदा मुसमुसी याला धक्का मारेल त्याला धक्का मारेल याच्याकडे डोळे वटारून पाहिल आटोनी वेटोनी बांधला मुंडासा जुन्या काळातली स्टाईल नाही का. फेटा बांधतात आणि ते मुंडासा वगैरे त्याच्यावर टोप वगैरे काढतात पाठीमागं सोगा सोडतात असं आटोनी वेटोनी बांधला मुंडासा. ज्ञानोबरांमध्ये इतका उद्धट असतो ना त्याला माणूसच म्हणू नये फिरत असे म्हैसाजरामध्ये. जगद्गुरु तुकोबायांचा शब्द म्हैसा म्हैसा म्हणजे रेडा म्हणजे मनुष्य म्हणून आपण जन्माला आलो मानव म्हणून आपण जन्माला आलो आपली एवढी वाईट परिस्थिती की आपल्याला लोकांनी मनुष्य म्हणून स्वीकारू नये. 2 शब्द कुणी आपल्याला बोलण्याची इच्छा करू नये काय कुठला जन्म आहे आपला. प्रत्येक कृतीमध्ये आपलं कपट आहे प्रत्येक शब्दामध्ये आपल्या वागण्यामध्ये वाकडेपणा आहेत प्रत्येक चालीमध्ये आपला सरळपणा विसावलेला आहे. काय गरज काय आपल्याला एवढं करण्याची? किती दिवस जगायचं आहे आपल्याला? कशा करता जगायचं? जगद्गुरु तुकोबाय म्हणतात हा पहिला विचार करणं गरजेचं आहे सर्वप्रथम. नाही साधूंनी आपल्याला आशीर्वाद दिला देवाची प्राप्ती नाही नातेवाईक आपल्याला चांगले म्हणत नाही भावकी चांगलं म्हणत नाहीत मित्रमंडळी आपल्याला चांगलं म्हणत नाहीत तरीही आपण दगडाप्रमाणे जगतो. ज्ञानोबरांनी फार सुंदर विश्लेषण दिले अगा माझी भक्ती विन जळो ते जे आले पण पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगड कमीत काय या पृथ्वीवर जिथे काहीच मिळालं नाही मानवी जन्मातलं आणि जगणं चालू आहे शोषण चालू आहे घेणं चालू आहे. कधीतरी आपला हात उदार ठेवा. जितक्या उदार अर्थकरणाने सृष्टीने तुम्हाला दिलेलं आहे त्याचा काही भाग का होईना तो दिला गेला पाहिजे. ह्याचा मूळ मुद्दा फार सुंदर आणि विस्तारपूर्वक आहेत. जगद्गुरु तुकोबाय म्हणतात 2 टप्पे मानवी जीवनातले असतात. 50 वर्षापर्यंतचा 1 टप्पा असतो आणि 50 वर्षानंतर 2रा टप्पा असतो. पहिला टप्पा आहे 50 वर्षापर्यंत कोणत्याही माणसाचे सुखी असतात. जन्माला आल्यानंतर पेढे वाटतात मुलगा जन्माला आला
25 वर्षापर्यंत त्याला जगच कळत नाही. शिक्षणाची सोय, नोकरीची सोय, सगळं टेन्शन बापाने घेतलेलं असतं त्याचं. शिक्षण झालं पाहिजे, अमकं झालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे, त्याला काय कळणार आहे जग म्हणजे काय. हे ऋषी मुनीचे गणित आहेत बरं का, अगदी बारीक कानाने ऐका, लक्ष देऊन ऐका. ऋषी मुनीचे गणित आहेत. 25व्या वर्षी त्याचं लग्न होतं, 25व्या वर्षी लग्न होतं. लग्न झाल्यानंतर हळूहळू संसार बापाचा तो ताब्यात घेतो, लग्नापर्यंत नाही पण लग्नानंतर हळूहळू संसार ताब्यात जायला सुरुवात होते. आणि 32 वर्षापर्यंत 2-3 मुलं होतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट त्या मुलाची, भाग्याची असे की ते 3-4 मुलं जे होतात त्यांना सांभाळण्याकरता आजी आजोबा असतात. पैसे द्यायची गरज नाही, घरात व्यवस्थित सोय. आणि माझा नातू आहे, माझा नातू आहे म्हणून मुलांचं केलं. आणि सगळं 32 गणित फार वेगळीत बरं का, म्हणून सांभाळायला सुरुवात करतात. ऋषी मुनी किती बुद्धिमान, संत किती बुद्धिमान आहे ते सांगतो तुम्हाला. हा गृहस्थ आश्रम प्रारंभ होतो. आता मला सांगा, 30 वर्षापर्यंत जर तुम्हाला मुलगा झाला तर त्याचं लग्न करायला जर आपण 24-25 वर्ष धरले तर तुमचं वय त्यावेळेस 55 वर्षाचं होतं. 30व्या वर्षी जर मुलगा झाला तर 54-55च्या दरम्यान लग्न होतं. शास्त्रकार सांगतात 50 नंतर वानप्रस्थ आश्रम स्वीकारा. 55व्या वर्षी त्याचं लग्न होतं, म्हणजे जो आहे त्याचं लग्न होतं. आता थोडी कल्पना करा, 55व्या वर्षी लग्न झालं मुलाचं तर तो त्याच्या बापाचा पुन्हा संसार ताब्यात घ्यायला सुरुवात करतो. आणि तो जेव्हा लग्न करून त्याला मुलं बाळ होतात त्यावेळेस त्या नातवाचं लग्न होईपर्यंत 75 वय तुमचं होतं त्या मुलाचं, जन्माला आलेल्या मुलाचं. आता थोडी कल्पना करा, त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या बापाचा संसार तो ताब्यात घेतो. त्याच्या बापाचा हा नातू म्हणजे पंतू त्याच्या बापाचा संसार ताब्यात घेतो, तुमचं काय काम आहे त्या संसारामध्ये? तुमचं काही राहिलेलंच नाही नैसर्गिकदृष्ट्या. हा भ्रम आहे तुम्हाला की माझा नातू आहे आणि माझा पंतू आहे. तो त्याच्या बापाकडून संसार काढून घेतो, तुम्ही तर फार लांबचे आहेत, त्याच्या बापाचं तर काही कामच नाही. याला म्हणतात संन्यासाश्र. 75 नंतर कधीही मानवी जीवनामध्ये 75 नंतर शक्यतो घरात राहू नये. काय हाल होतील ते होतील, पण उत्तरायणकडे जायची प्रथा आहे. आपण गरीब आहोत, मध्यमवर्गीय आहोत, थोडाफार इतरांपेक्षा जास्त पैसा असेल, पण भारताचे सम्राट राहिलेले पांडव यांना देखील मरण न येता संन्यास व्रत धारण करून स्वर्गारोहण करावं लागलं. स्वर्गारोहण, स्वर्गारोहण म्हणजे काय? उत्तरेकडे जातात. उत्तरेकडे कशा करतात? बर्फ असतो, खायला काही मिळत नाही. स्वर्गारोहण म्हणजे काही असं आकाशात काही शिड्या लावलेल्या आहेत का वर जायला? गोड शब्द आहेत हो. कैलासवासी, कैलासवासी म्हणजे सगळं बर्फाळच प्रदेश आहे तिकडं कैलास डोंगराकडे. गेलेलं कळत नाही आणि आलेलं कळत नाहीत, हाल झालेले कळत नाहीत. इथे राहून काय करायचं? लोक लवकर जर गेला नाही ना गाव चर्चा करतो, गेलं नाही अजून नाही, शिमग्यापर्यंत शक्यता आहे जायची. शिमगा काही करू देत नाही वाटतं आपल्याला, म्हणजे चर्चा कशी करतात? इतकं फालतू जीवन आपलं असलं पाहिजे, इतकं वेटिंगमध्ये ठेवायचं का? ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये इतकं गोड लिहिलेलं तुम्हाला काय सांगायचं? सगळं कसं या 16व्या वर्षाचं वय ज्ञानोबाने कसं लिहिलेत काही लक्षात येत नाही. नवसी होती इतरी निधनी माझ्या, शब्दाचे प्रयोग पहा कसे आहेत. नवसी होती इतरी निधनी माझ्या, मी मरावं म्हणून नवस करावा लागतो. लोक नवस करतात. हे घरातली परिस्थिती,
आणि शेजारच्या त्याचा काही संबंधच नाही. शेजारच्या लोकांचे शब्द ज्ञानोबाने लिहितात बरं का, म्हणे शिनवील हा म्हातारा बहुतात. अजून बऱ्याच दिवस कष्ट देणार आहे, लवकर जाणारे गिराईक नाही. शेजारचे लोक म्हणतात मरत नाही लवकर जीव जात नाही, की स्थिती आहे काय, शरीर किती अपमानित करत वृद्धावस्थेमध्ये, किती अपमान. आज एक शब्द बोलला तुम्हाला सहन होत नाही, आपलं रक्त म्हातारपणामध्ये आपल्याला बोलतं, काय करू शकतो तू, कसला मान आणि कसला अपमान, कसलं जीवन. निसर्गानं तारुण्य दिलेलं आहेत ही तुमची श्रीमंती आहेत, ही चार दिवसाची चांदणी दिवाळी. एकदा का उतार वय प्रारंभ झालं, ज्ञानोबाने 13व्या अध्यायामध्ये इतकं सुंदर वय वृद्धावस्थेचं लक्षण दिलेले, निदेवाचा व्यवसाय तैसे ठाकती हात पाय. हात डोळ्याचं वर्णन करतात ज्ञानोबाराय, तरुणपणामध्ये डोळ्यांचं वर्णन केलेलं आहे, किती सुंदर डोळे आहेत, किती सुंदर डोळे आहेत. ज्ञानोबाराय तुमच्यापेक्षा सुंदर पद्धतीने बोलतात, पद्मदळेशी साळे भांडतात ती हे डोळे, कमळ असतं ना कमळाप्रमाणे डोळे, असे माशाप्रमाणे डोळा असला की त्याला मीनाक्षी म्हणतात, कमळाप्रमाणे असल्या की कमळासारखे, पद्मदळेशी साळे भांडतात ती हे डोळे ज्ञानोबाराय म्हणतात. पण तेच डोळे माणूस एकदा पिकला म्हातारा झाला ना, ते पिकली पडवळे ऐसे होते. मुंबईतील लोक खंडाळ्याला येतात पावसाळ्याच्या काळामध्ये, ते ना डोंगरावरून असे धारा गळतात, प्रवाह पाहायला येतात, सगळे येतात. ज्ञानोबाराय म्हणतात खेडेगावातली माणसं आहेत ना, त्यांना एवढे लांब जायची गरज नाही, घरात म्हातारा असेल ना ते इथून आपोआपच लाळ गळत असते. ज्ञानोबाराचे शब्द काय, ज्ञानोबाऱ्यांचं एक एक वर्णन असेल महाराज, एक एक शब्द, इथून पाणी गळेल इथून पाणी गळेल, नाकात दाटलेला शेंबूड असतो आणि त्याचं जे शरीर असतं ना असं माकडाप्रमाणे झालेलं असते, दोन गुडघे असे पुढे येतात आणि त्याच्यावर ते वरविरुद्ध माणसाचं डोकं येतं. तुम्ही थोडंसं अभ्यास करून पहा, पिंड गरुआ ज्ञानोबाराने शब्द वापरलेले. ते आजची पद्धत नाही आहे, ती आज विचार करायची नाही. ह्या काय विचार केला जातो, ते भीती दाखवली जाते का, काही भीती कोणा दाखवत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जो साधक असतो विचार करणारा असतो ना, तो साधक असा विचार करतो तरुणपणामध्ये. शब्द लक्षात आला काय बोलू, तरुणपणामध्ये साधक असा विचार करतो, आजचं शरीर ठीक आहे पण उद्या असं होऊ शकतं, उद्या ह्या पद्धतीने येऊ शकतं, आणि उद्या जर असं व्हायला लागलं केवळ शरीर फसेल असं नाही, मन सुद्धा म्हातारपणामध्ये वेड होतं. ऐशी दशा येईल पुढे तव मन होईल वेडे, चिंतोनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. वयोवृद्धावस्थेमध्ये बँक बॅलन्स जसं ठेवलं जातं ना, तसं विचारासाठी बुद्धीसाठी मनासाठी तत्वज्ञान कमवून ठेवावं लागतं, ऐकून ठेवावं लागतं. पुन्हा म्हातारपणामध्ये भागवत रामायण वगैरे ऐकायची गरज नाही, सगळं बसल्या बसल्या आठवतं, सगळं डोक्यामध्ये चालू असतं. ते जर तरुणपणात ऐकलं असेल तर साधू संतांच्या कथा, शोरांच्या कथा, जीवनातलं सार जर ऐकलं असेल तर तुम्ही म्हातारपणामध्ये स्थिर बसून ऐकू शकता, तुम्हाला समाधी लागू शकते. परंतु जर हा विचार केला नाही मरणाचा तर जमणार नाही. म्हणून बुद्धी ही विचार प्रधान आहे, वैचारिकदृष्ट्या सशक्त आहे, पण ते विचार आपल्याला साधू संतांच्या माध्यमातून मिळायला पाहिजेत. जो विचार मी आपल्याला आता सांगितला ना, हा साधकाचा विचार आहे. शरीर म्हातारं न होता तारुण्याची भरा माझी देखे, भर तारुण्यामध्ये इतरांचं म्हातारपण पाहून त्याला ते दिसायला लागतं, उद्या आपलं शरीर अशा पद्धतीने होईल ते अगोदर सांगितलेलं बरं. मुकत्वादी वाचावा हे शुभाशित ज्ञानोबाराय सांगतात, म्हातारपणामध्ये बोलता येणार नाही, बोलायला गेलं ना असं जळम येते. ज्ञानोबाऱ्यांचे शब्द फार गोड आहेत, बेडके येतात, उबळ येते, व्यवस्थित बोलू शकत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात त्यावेळेस बोलूच नका,
मुकत्वा आधी वाचावा हे सुभाषित, नंतर बंद होणार आहे ना अगोदरच बोलणं करून घ्या, पुन्हा बोलायची जीवनामध्ये गरज राहणार नाही, पुन्हा मौन। ज्ञानवरांचे एक एक शब्द आहेत, मन आहे, शरीर आहे, चित्त आहे, हे बरब आणि ही खरी संपत्ती आहे। बंगला, गाडी, पैसा हे भौतिक शरीरासाठी आहेत, पण आपल्या मनासाठी आणि बुद्धीसाठी काहीही याचा उपयोग नाही। म्हणून दोन जीवन आहेत, एक भौतिक जीवन आहे जे आपण आज जगत आहोत, भाकरी आहेत, औषधं आहेत, जीवन आहेत, आज आहेत, शरीरासाठी आहेत, आणि अध्यात्म मनच शांत नाही, काय करणार तुम्ही, बुद्धी विचारच करत नाहीत। तीन चार दिवसापूर्वी एका परिवारामध्ये भांडण झालं आणि त्या दोघांना आई वडिलांचं टेन्शन आलं, काय चमत्कार आहे, आणि भगवानगडावर भेटायला आले दोघ तंद्रीमध्येच। महाराज काही विचारायचं होतं, म्हणजे महाराज बोलायचं होतं, म्हणलं बोला, पण ते बोलता बोलता डोळे झाकायचे त्याचे। मी म्हटलं काही खाऊन आले का काय वगैरे काय, डोळे म्हणजे डिप्रेशन आहेत म्हणे, गोळ्या चालू आहेत। म्हणजे कोणाचं डिप्रेशन आहेत म्हणे, आई वडिलांचं, म्हणजे ज्यांनी जन्म दिला त्यांनीच डिप्रेशन दिलं काय तुम्हाला, नाही नाही म्हणे, पण ते म्हणलं आत्ता विचार करू नका, सगळं उतरल्यानंतर या, आता काही लक्षात राहण्यासारखं नाही। काय प्रकार काय जीवनामध्ये, कशा पद्धतीने आपण जीवन जगतो, काय आपल्या जीवन जगण्याची स्थिती, म्हणून विचार जीवनामध्ये महत्त्वाचे, त्यातला हा विचार आहे तरुणपणाचा। आणि जो आध्यात्मिक विचार आहे जिथून परमार्थ प्रारंभ होतो, जीवन प्रारंभ होतो, याचा विचार आपण उद्या 2:30 करू, 5 वाजलेले आहेत, आपल्याला वेळ कळत नाही तरी पण गेल्याशिवाय राहत नाही, बरोबर आपल्याला असं वाटतं, पण हळूहळू वेळ होते। म्हणून जगद्गुरु तुकोबांनी विचाराबद्दल जे विचार अभिव्यक्त केलेले आहेत त्याचा विचार उद्या 2:30 आपण करू या। आणि जरी नवीन वाटत असलं तरी श्रोते फार चांगले आहेत, तुमची जेवढी स्तुती करावी तेवढं चांगलं आहेत, कारण की एकदम शांतपणाने ऐकतात, जरी आली झोप तरी शांतच आहे, दुपारची वेळ असते, मनाला ताजं ठेवायला थोडंसं वेगळं वातावरण लागतं, परंतु तुम्ही फार चांगल्या रीतीने ऐकतात। पहिलंच वर्ष आहे चोपड्याचं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिलेला हा शांत रीतीने प्रतिसाद, एक चिंतन आहे तुमच्यामुळं, मी चिंतन करतो, मी चिंतन केलेलं तुम्ही खाता, इथे काही गुरु शिष्य भाव किंवा कोणाची मागणी कोणाचं काय असं काही नाही, एक आपले संत जन्माला आलेले आहेत, त्यांचे विचार व्यवस्थितपणे आपल्याला ऐकायला मिळावेत, कोणीही त्रास न देता तुम्हाला हे चांगलं भोजन, ज्ञानाचं भोजन आपल्याला या वैद्यकीय अधिकारी मंडळीने केलेलं आहे, आणि आपल्याला फक्त ऐकायचं आहे जीवनामध्ये, आणि आपण तेही व्यवस्थित रीतीने ऐकत आहात। थोडा वेगळा विषय आहेत, पहिल्यांदाच तुम्ही ऐकत असल्यामुळं थोडं जड जाण्याची शक्यता आहे, पण कधी कधी जड खाल्ल्यानेच आपलं वजन बसू शकतं, वाढवू शकतं, ते फार महत्त्वाचं आहे। किती दिवस आपण हलकं ऐकणार आहेत, हलकं राहणार आहेत, म्हणून हे जीवनाला कामाला येणारे सिद्धांत साधू संतांचे आपण ऐकावेत आणि तृप्त व्हावेत। उद्या 2:30 पुन्हा आपण या आणि एक वेगळ्या विषयाची मांडणी जगद्गुरु तुकोबांची आपल्या पुढे होईल। पुंडलिक वरदे हरिविठ्ठल। नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा, सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा। धन्यवाद।